राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये ही माझी भूमिका असते असं दादांनी म्हटलं. निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेवर दादांनी भाष्य केलंय. तर राज्यातील अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला विविध योजनांमधून 50,000 मदत देण्यात येईल असं देखील आश्वासन अजितदारांनी केलंय. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्या खोलात मी जास्त जात नाही. पण मला त्या निमित्तानं एकच सांगायचं की आर्थिक शिस्त ही मी राज्यालाही लावण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी पेपरला तुम्ही वाचत असता अजित पवारांनी अमक्याला विरोध केला, तमक्याला विरोध करा, मला त्यांचा विरोध करायचा नसतो. आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडत असतो. द्यायचं म्हणलं तर किती दिलं तर लोकांना कमीच आहे दिलेले आहेत. मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मी कालच देवेंद्रजींना बोललो, आम्ही दोघं विमानातनं इकडे येत होतो पुण्याला हरी झेंडी दाखवण्याच्या करता. कोल्हापूर पुणे रेल वंदे भारत ट्रेन सुरू केली त्याच्याकरता. आज माझ्या अल्प किंवा अत्यल्प उदारक शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही 50,000 पेक्षा जास्तीची रक्कम देतो. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत दादा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, दादा मिळाले मिळाले, फोटो काढा ना दादा, फोटो काढा ना, म्हणजे इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. गोर गरीब घरातल्या महिला